प्रकरण क्रमांक 5 आपण पाहत आहोत. आपला आजचा मुद्दा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती. यामध्ये आपल्याला जे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे काही कार्य आहे आपल्याला माहिती आहे की अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं कार्य आहे. जिल्ह्यामध्ये किंवा जे काही विविध शेतमालांची जी काही खरेदी विक्री आहे ही खरेदी विक्री करण्यासंबंधीचे जे काही नियम आहेत हे बाजार समिती अंमलामध्ये आणते. अशा प्रकारे जी काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेतकऱ्यांसाठी जी काही काम करत आहे ती कामे आपण पाहणार आहोत. यामध्ये एक, बाजार समितीमधील व्यक्तींच्या प्रवेशाचे नियमन करणे. यामध्ये जे काही कार्य आहे त्यामध्ये पहिलं कार्य आपल्याला असं सांगता येईल की जे काही बाजार समितीमधील व्यक्ती आहे या व्यक्तींच्या प्रवेशाचं नियमन कृषी उत्पन्न बाजार समिती करते. दुसरं आहे की बाजारामध्ये व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवरती बाजार समिती पूर्ण नियंत्रण ठेवते. यामध्ये जी काही व्यक्ती आहे ग्राहक असेल किंवा जो काही उत्पादक आहे यांच्यावरती नियंत्रण हे बाजार समितीचं राहतं. त्यानंतर तिसरं आहे की शेतीमालाच्या खरेदी विक्री संबंधीचे विवाद सोडवते. यामध्ये खरेदी विक्रीवरून जे काही वाद होतील उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये यांचे वाद सोडवण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समिती करते. त्यानंतर खरेदी विक्रीसाठी ज्या काही आवश्यक सोयीसुविधा आहे या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम देखील कृषी उत्पन्न बाजार समिती करते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जी काही मालाची रक्कम देणे किंवा मालाचे मोजमाप करणे आणि माप देणे यासंबंधीचे सर्व व्यवहाराचे नियम देखील कृषी उत्पन्न बाजार समिती करणे. यामध्ये मग मालाची रक्कम किती आहे, कोणत्या पिकाला मालाला कसा भाव आहे, त्याचं मोजमाप व्यवस्थितरित्या करून घेणं, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जे काही आपण म्हणतो गैरव्यवहार त्यामध्ये होता कामा नये, अशा प्रकारे सर्व व्यवहाराचं नियमन ही कृषी उत्पन्न बाजार समिती करते. त्यानंतर मालाची प्रतवारी व प्रमाणीकरण करण्यास उत्तेजन देते. यामध्ये चांगल्या प्रकारे माल हा उत्पादकांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा आणि प्रतवारी आणि प्रमाणीकरण केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा जास्तीत जास्त किंमत मिळावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत राहते. त्यानंतर पुढचं आहे की जे काही कोणत्याही विनापरवाना व्यवहारावरती नियंत्रण ठेवते. कुठलाही व्यवहार हा नियमाने किंवा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष ठेवते. अशा प्रकारे आपल्याला जे काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आपल्याला याचे कार्य सांगता येईल. आपल्याला माहिती आहे की या बाजार समितीच्या कार्यामुळेच जे काही शेतकऱ्यांची माल विक्रीची पद्धत आहे ही अतिशय उत्कृष्टपणे झालेली आहे. त्यांचा मालाची प्रतवारी किंवा जे काही प्रमाणीकरण आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीचच त्यांना रास्त किंमत त्यांच्या मालाची मिळालेली आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही अनाधिकृत दलाल आहेत किंवा जे काही प्रतिनिधी आहेत यांचं उच्चाटन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये मध्यस्थी करता येत नसल्यामुळं जे काही अतिरिक्त खर्च किंवा अतिरिक्त पैसा शेतकऱ्यांचा होता त्या ठिकाणी त्याला आळा बसलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ग्राहक सहकारी संस्था. आता यामध्ये ज्या काही ग्राहक सहकारी संस्था आहेत या ग्राहक सहकारी संस्थांची सध्याची जी काही खरेदी आहे याची स्थिती, भारतातील जे काही ग्राहक सहकारी संस्था आहेत पुढील ठिकाणाहून वस्तूंची खरेदी करतात. यामध्ये पहिलं आहे की सरकारच्या नागरी पुरवठा खात्याकडून नियंत्रित दराने विकावयाच्या वस्तूची खरेदी करतात. आता जे काही सरकारचं नागरी पुरवठा खातं आहे या नागरी पुरवठा खात्याकडून आपण काय करतो की जे काही ग्राहक भंडार आहे या वस्तूंची खरेदी करतात. दुसरं म्हणजे आपल्याला सांगता येईल जे काही सहकारी विपणन संस्था आहेत आणि उपभोग्य वस्तूंवरती प्रक्रिया करणारे सहकारी कारखाने किंवा संस्था यांच्याकडनं देखील ग्राहक सहकारी संस्था वस्तूंची खरेदी करते. सहकारी विपणन संस्था आणि जे काही प्रक्रिया करणारे सहकारी साखर कारखाने किंवा ज्या काही इतर संस्था आहेत त्यांच्याकडनं देखील वस्तू विकत घेते. त्यानंतर राज्य सहकारी ग्राहक संस्था आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संस्था. त्यानंतर खासगी ठोक विक्रेते आणि सगळ्यात शेवट उत्पादक आणि संग्राहक. आता जवळपास यामध्ये ज्या काही प्राथमिक सहकारी ग्राहक भंडार आहे एकूण विक्रीच्या 70-80% वस्तूंची विक्री नियंत्रित दराने विकल्या जाणाऱ्या वस्तूंची असते. तर मग अशा प्रकारे जे काही ग्राहक सहकारी संस्था आहे हे ग्राहक सहकारी संस्था अशा या पद्धतीने यांच्याकडून आपला माल ही खरेदी करते व जे काही आवश्यक आहे त्याप्रमाणे त्याची विक्री करते. जवळपास
जे काही आपण पाहिले की 70-80% वस्तूंची विक्री ही नियंत्रित। त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे ग्राहक सहकारी संस्थांची भूमिका कशा प्रकारे आहे। आता यामध्ये आपल्याला असं बघता येईल की जे काही अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वितरण पद्धती आहे ही आपल्याला माहिती आहे की ती वेगवेगळ्या स्वरूपाची असते। यामध्ये जे काही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे वस्तू आणि जे काही सेवांचं उत्पादन आहे हे खासगी उद्योग करतात ही आपल्याला माहिती आहे। आणि मग म्हणून तेथे जी काही वस्तूंची किंमत आणि मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर संबंधावरून ठरते आणि जे काही त्यांचं सेवेचं वितरण आहे देखील हे सुद्धा त्यांच्या जी काही किंमत आहे किंमत यंत्रणेद्वारेच त्यामध्ये ठरते। आता यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जेथे जी काही किंमत यंत्रणेस वाव नसतो अशा दोन्ही प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही ग्राहकांच्या सहकारी संघटना असतात या काय करतात की वस्तू आणि सेवांचे वितरण योग्य प्रकारे व्हावे म्हणून प्रयत्न करतात। आणि मग यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतासारखा जो काही आपला देश आहे यामध्ये संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणेला आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सारखेच महत्त्व आहे। आणि मग तरी देखील ही जी काही अर्थव्यवस्था आहे यामध्ये आपले जे काही ग्राहक सहकारी संस्था आहे या वस्तू व सेवांच्या वितरणामध्ये यांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते। आता यामध्ये जे काही पहिलं त्यांची भूमिका असं आपल्याला म्हणता येईल पहिलं काय आहे की वस्तूंच्या किमतीवरती नियंत्रण ठेवणे। आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये जरी त्या ठिकाणी महत्त्व असले तरी पण आपल्याला काय आहे की जे काही प्रामुख्याने मूलभूत उद्योग जे काही आहेत त्याचा विकास करण्यामध्ये आलेला आहे त्यामुळं जे काही उपभोग्य वस्तूंचे उत्पादन आहे ते खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते। आपल्याला माहिती आहे की जे काही उपभोग्य वस्तू आहेत या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन हे खाजगी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते त्यामुळे जे काही खाजगी क्षेत्रातील वस्तूच्या किमतीचा निर्णय आणि वितरण व्यवस्थेचा निर्णय यांची जी काही किंमत आहे ही किंमत यंत्रणेमार्फत जी काही किंमत यंत्रणेमार्फत ठरवली जाते त्यावरती कुठल्याही प्रकारचं सरकारचं बंधन नसतं। आणि मग अशा प्रकारे जे काही भारतातील नागरी पुरवठा खातं आहे हे जवळपास जे काही ग्राहक सहकारी संस्था यांना किंमत ठरवताना या नागरी पुरवठा खात्यांना ग्राहक सहकारी संस्थांची मदत घ्यावी लागते त्यामुळं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप हे सर्व स्तरातील लोकांना करणं शक्य नसते व वस्तूंच्या किमतीवरती काही प्रमाणामध्ये देखील नियंत्रण त्यांना ठेवता येतं। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन। आता यामध्ये जे काही भारतातील ग्राहक चळवळ आहे केवळ वस्तू वितरणाचं कार्य केलं तर वस्तूच्या किमतीवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये फारसे उपयुक्त राहणार नाही। आणि मग त्या दृष्टिकोनातून जे काही जीवनावश्यक वस्तू आहे या जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यास सुरुवात केलेली आहे आणि म्हणून जे काही वस्तूंचे उत्पादन कमीत कमी किमतीमध्ये कसे करता येईल याचा विचार या संघटना करीत असतात। त्यानंतर तिसरं आहे की ग्राहकांची पिळवणूक थांबवणे। आता यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की खासगी व्यापारी वस्तूंच्या आपल्याला माहिती आहे की या वास्तव किंमती आकारून ग्राहकांची पिळवणूक करतात। यामध्ये अगदी कमी दरातील जी काही वस्तू असेल तिचा दर हे अतिशय जास्त प्रमाणे वाढून ते त्यांच्याकडून घेतात आणि म्हणून जे काही सहकारी ग्राहक संस्था आहेत यांच्या कार्यामधून थेट ग्राहकांशी संबंध किंवा जे काही उत्पादकांशी संबंध प्रस्थापित करून वस्तू खरेदी करतात आणि त्यामुळं जे काही मध्यस्थी आहेत त्यांचं उच्चाटन झालेलं आहे आणि मग अशा प्रकारे त्यांचं उच्चाटन करून आपल्याला ही पिळवणूक थांबविता येते। त्यानंतर पुढचं आहे निर्बळ मालाचा पुरवठा। आता यामध्ये हा जो काही व्यापारी वर्ग आहे जास्त आपल्याला माहिती आहे की जास्त नफा मिळवण्यासाठी मालामध्ये भेसळ करतात आणि म्हणून जे काही सहकारी ग्राहक संस्था आहेत प्रत्यक्ष उत्पादकांकडून मालाची खरेदी करत असल्यामुळं त्यांना या भेसळीला पायबंद घालता येतो व ग्राहकांपर्यंत योग्य आणि निर्बळ मालाचा पुरवठा त्यांना करता येतो। पुढचा मुद्दा आहे समाजातील सर्व स्तरातील लोकांना वस्तूंचा पुरवठा केला जातो। यामध्ये कुठल्या प्रकारची आर्थिक विषमता ही जी काही मोठी समस्या आहे ही त्या ठिकाणी उपभोगाची असते त्यामुळं जे काही सहकारी ग्राहक संस्था आहे यांच्यामुळं सर्व समाजातील जे काही सर्व स्तरातील लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो। यामध्ये या विषमतेची जी काही तीव्रता आहे ही तीव्रता कमी करण्यासाठी ह्या ज्या काही सहकारी ग्राहक संस्था आहेत यांची मदत होते।
पुढचा मुद्दा आहे आर्थिक नियोजनामध्ये मदत. आता यामध्ये जे काही भारतासारखं आपल्याला माहिती आहे की विकसनशील देश आहे आणि म्हणून जलद आर्थिक विकासासाठी जे काही आर्थिक नियोजन आहे यासाठी आपल्याला हे नियोजन यशस्वी करण्यासाठी ज्या काही वस्तूंच्या किमती आहे वस्तूंच्या किमतीमध्ये स्थैर्य असणं आवश्यक आहे. त्यामुळं जे काही वस्तूंची किंमत पातळी आहे ही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमत पातळीवरती अवलंबून असते आणि म्हणून जर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जर वाढल्या तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही सर्वसाधारण किमती आहे या किमतींची पातळी वाढून जे काही आर्थिक नियोजन आहे या आर्थिक नियोजनाचा खर्च देखील वाढला जातो आणि मग अशा प्रकारे जे काही सहकारी ग्राहक भंडार आहे वस्तूंच्या किमती नियंत्रित करण्यास मदत करते जेणेकरून जे काही नियोजन आहे आर्थिक नियोजनामध्ये मदत होते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे सामाजिक न्याय. यामध्ये अविकसित देशामध्ये जे काही ग्राहक सहकारी संस्था आहेत आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. यामध्ये जे काही व्यापारी आहेत ते मोठ्या प्रमाणावरती नफा मिळवण्यासाठी जे काही वस्तूंचा साठा करून त्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस खूप साठा असतो त्यांचं ते काय करतात की स्टोअर करतात आणि माल संपलेला आहे असं त्या ठिकाणी दृश्य तयार करतात. त्याच्यामुळं काय होते की वस्तूंचा काळा बाजार तयार होतो किंवा ते वस्तूंचा काळा बाजार करतात. वस्तू ही जास्त किमतीला विकली जाते आणि मग म्हणून जे काही सामान्य माणूस आहे या काळा बाजारापासून अभय देण्याचं काम या सहकारी संस्था करतात आणि म्हणून जेव्हा एका अर्थाने त्यांच्या खऱ्या उत्पन्नामध्ये आपण ज्यावेळेस सामान्य माणूस जो काही आहे नियंत्रित दराने वस्तूंचा पुरवठा करतो किंवा होतो यामध्ये मग तेव्हा एका अर्थाने त्यांच्या खऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि समाजातील जी काही आर्थिक व्यवस्था आहे ती अव्यवस्था कमी होण्यासाठी मदत होते. तर अशा प्रकारे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य आणि ग्राहक सहकारी संस्थांची भूमिका हे दोन मुद्दे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत.